शरद पवारांबद्दल अजित पवारांचे मोठे गौप्यस्फोट. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो पवारांनी सांगितल्याचा दादांचा दावा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेरची आंदोलनं ठरवून अजित पवारांचा गौप्यस्फोट. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार. चिंतन शिबिरातून अजित पवारांची मोठी घोषणा. मालेगावनंतर कर्जतमध्येही भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक. अजित पवारांच्या भाषणापूर्वीच भुजबळांचा चिंतन शिबिरातून काढता पाय. जालन्यात मनोज जरांगेंवर फुलांची उधळण. थोड्याच वेळात जरांगे सभास्थळी दाखल होणार. सभेसाठी 18 ड्रोनसह 1500 पोलीस तैनात. धनंजय मुंडेंनी कुठल्या तरी एका घरी बसावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी. ठाकरेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका. तर 800 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचाही ठाकरेंचा आरोप. आणि मराठी पाट्यांसाठी पुण्यात मनसेची तोडफोड. दुकानांवरील इंग्रजी पाट्या फोडल्या. तर नवी मुंबईत प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्येही मनसैनिकांचा गोंधळ. छत्रपतींचा विचार म्हणजे